जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलोय मांढरदेवी काळूबाईचे दर्शन घ्यायला आणि त्यांची माहिती घ्यायला. वाई शहराच्या उत्तरेला मांढर नावाचा पर्वत आहे, तोच हा मांढरगड. गडाकडे जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई मार्गे किंवा पुणे जिल्ह्यातील भोर मार्गे असे दोन घाट मार्ग आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, यामध्ये गडाचा पूर्ण इतिहास आणि गडाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. द्वापरयुगात लाख्यासुराने भगवान शंकराची आराधना म्हणजे तप करून भगवान शंकराकडून वर घेतला होता की कोणताही प्राणी पशु पक्षी मानव यांच्या हातून माझा वध होणार नाही. आणि भगवान शंकरांकडून हा वर घेतल्यानंतर त्याने सगळीकडे हाहाकार माजवला होता. देवाची पूजा बंद करत होता आणि स्वतःची पूजा करायला सांगत होता. हा लाख्यासूर दैत्यराजा रत्नासुराचा सेनापती होता. त्यावेळी मांडल्य ऋषी आणि सगळ्या ऋषींनी भगवान शंकराची आराधना केली. त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितलं की मीच त्याला वर दिला आहे. तेव्हा भगवान शंकरांनी पार्वती माताला सांगितलं, हे पार्वती माते, तू साक्षात आदिमाया शक्ती आहेस, तूच त्याला मारू शकशील. त्यावेळी पार्वती मातेने काळेश्वरीचं रूप धारण केले आणि त्याचवेळी भैरवनाथासमोर लाख्यासुराचा युद्ध चालू होतं. आणि त्यावेळी काळेश्वरी माता भैरवनाथाच्या मदतीला आली. हे युद्ध 7 दिवस चालू होते, पण लाख्यासुराचं रक्त जमिनीवर पडलं की सूर्यप्रकाशामुळे त्यातून आणखीन लाख्यासूर तयार होत होते. हे पाहून माता काळेश्वरी जंगलात निघून गेली आणि त्या ठिकाणी त्यांना सटवाई माता भेटली. सटवाई मातेंनी माता काळेश्वरीला सांगितलं की हे माते, तुम्ही याला रात्रीचं मारा आणि याचं रक्त जमिनीवर पडू देऊ नका, ते रक्त तुम्ही स्वतः प्राशन करा. त्याच रात्री माता काळेश्वरीने युद्धासाठी शंख पुकारला. ती रात्र होती पौष पौर्णिमेची आणि त्या रात्री माता काळेश्वरीने लाख्यासुराचा वध केला. वध केल्यानंतर माता काळेश्वरीने लाख्यासुराला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळी लाख्यासुर बोलला, तुझ्या हातून माझा मृत्यू झाला हे माझं भाग्यच, आता मला फक्त तुझ्या चरणापाशी जागा दे. त्यावेळी माता तथास्तु बोलल्या आणि त्याला तुझी अजून कोणती इच्छा आहे ते विचारलं. त्यावेळी तो बोलला, मला रक्त होय. तेव्हापासून पौष पौर्णिमेला कोंबडा किंवा बकर कापण्याची प्रथा चालू झाली. आणि हो, आपण हे कोंबडा किंवा बकर यांचा जो बळी देतो तो लाख्यासुरासाठी, आई काळूबाईसाठी नाही. माता काळेश्वरीने लाख्यासुराचा वध केला तेव्हापासून मांडल्य ऋषींच्या नावावरून या स्थानाला मांढरदेव व मातेला देवी मांढरदेवी हे नाव पडले. आतमध्ये आई काळूबाईची 2 फूट उंचीची शेंदूर चर्चित महिषासुर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार अशी शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरलेली आहे. आईच्या मूर्तीसमोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसून हिरवी साडी चोळी नेसलेली असते. देवीच्या भक्तीची ज्योती अखंड राहावी म्हणून मंदिरासमोर 2 मोठ्या दीपमाळा आहेत. मंदिराच्या उजवीकडे गोंजीर बाबा तर डावीकडे मांगीर बाबा यांची मंदिरे आहेत. मंदिर कधी कोणी बांधले याची नोंद नाही. पौष पौर्णिमेला देवीने लाख्यासुराचा वध केला आणि देवी विजयी झाली. म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देवारे घेऊन मंदिरात येतात. ढोल झांज ही देवीची मुख्य वाद्य आहेत. पौष पौर्णिमेला रात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबना काढला जातो. माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.